उद्धव साहेबांच्या भाषेत तुम्ही तुमच्या बापाचं नाव वापरा, तुमच्या बापाला तुमच्या गावात सुद्धा किंमत नाही, कारण तिथं अजून तुम्ही शाळा उघडू शकले नाही आणि 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपलेल त्यावेळेस तुम्ही उद्ध्वस्त झालेला असाल. कदाचित तुम्ही पैशाच्या जोर हजारो कोटीची सुद्धा मिळाली असेल उपमुख्यमंत्री म्हणून, उद्या मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार होईल. पण 2.5 वर्षासाठी कशाला पक्ष फोडताय, 2.5 वर्षासाठी तुम्ही कशाला त्या ठिकाणी तुम्हाला साथ देणाऱ्या आमदारांना उद्ध्वस्त करताय. ते आमदार पैशाच्या लोभापायी हपापलेले आहेत, ते फक्त पैशासाठी एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्षासाठी तुम्ही कशाला बंडखोरी करताय, कशाला गद्दारी करताय, कशाला आमदार फोडताय, कशाला त्या ठिकाणी 50 वर्षाचा उभा असलेला पक्ष तुम्ही फक्त त्यांच्या आक्रमकपणा नसल्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी तुमची गुंडगिरी करताय. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचे 2.5 वर्ष सरतील त्यावेळेस तुम्ही आमदारपणा पदावरून बाद व्हाल, त्यावेळेस तुम्ही गटनेते पदावरून सुद्धा बाद व्हाल, त्यावेळेस तुम्ही शिवसेनेचे विधिमंडळातले सदस्य म्हणून सुद्धा ज्यावेळेस बाद व्हाल, त्यावेळेस ज्यावेळेस निवडणूक लढवाल त्यावेळेस त्याच पक्षप्रमुखाकडं अध्यक्षाकडं किंवा पक्षाकडं तुम्हाला उमेदवारी मागावी लागेल. ए बी फॉर्म तुम्हाला मिळणार नाही, पक्षाची मान्यता ही पक्षप्रमुखाकडं नेत्यांकडंच असते, ते ठरवतात कोणाला उमेदवारी द्यायची. तुम्ही गद्दारी कराल हो, तुम्ही वेळ पडली तर दुसरा पक्षही काढणार, त्याच नावाने तुम्हाला जगावं लागेल कारण दुसरं तुम्हाला जगायला साधन नाही, तुम्हाला तोच नेता निवडावा लागेल. जसं उद्धव साहेबांच्या भाषेत तुम्ही तुमच्या बापाचं नाव वापरा, तुमच्या बापाला तुमच्या गावात सुद्धा किंमत नाही कारण तिथं अजून तुम्ही शाळा उघडू शकले नाही. आणि असा सगळा इतिहास आहे, जसा शिंदे साहेबांचा आहे तसा इतर सगळ्या आमदारांचा आहे. पण 2.5 वर्षासाठी क्षणिक सुखासाठी तुम्ही उभी केलेली व्यवस्था उद्ध्वस्त करता, हा एक समीक्षक म्हणून, एक वैचारिक कार्यकर्ता म्हणून, अभ्यासक म्हणून किंवा राजकारण सध्या अभ्यासाच्या रूपाने पाहत असलेला म्हणून मी एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय, 2.5 वर्षाचे तुम्ही मालक आहे, नंतर नोकर म्हणून तुम्हाला जगावं लागेल, नंतर मतदान राजासमोर भीक मागताना तुम्हाला तो पक्ष सांगता येणार नाही, कारण त्यावेळेस सगळ्यांच्या पार्श्वभागावर वेगळ्याच ह्याचे चिन्ह असतील, ते तुम्हाला दाखवता सुद्धा येणार नाही. सांगायचं कारण एकच, लोकशाही तुम्ही गुंडाळाल, तुम्ही राज्यपालाला ताब्यात घ्याल, तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या पूर्वीच्या विरोधकाला आज तुम्ही मित्र म्हणून सोबत घ्याल, पण तुमची आयडियोलॉजी एक होती, तुमच्या सहकार्याची आयडियोलॉजी एक असेल, राज्यपालांची आणि संघाची विचारधारा एक असेल, त्यांची काळी टोपी आणि तुमची काळी टोपी एक असेल, परंतु ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेचे पाऊल त्या ठिकाणी चालतात किंवा पाऊल वाट तिथपर्यंत येते आणि 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपलेल त्यावेळेस तुम्ही उद्ध्वस्त झालेला असाल, कदाचित तुम्ही पैशाच्या जोर हजारो कोटीचे मालक असाल किंवा व्हाल, परंतु नीतिमत्ता म्हणून, माणुसकी म्हणून, स्वाभिमान म्हणून, निष्ठा म्हणून, निष्ठावंत म्हणून, प्रामाणिक म्हणून शिंदे साहेब, फडणवीस साहेब तुम्हाला काडीची किंमत नसेल, कारण 2.5 वर्षाचे मालक, नंतर विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही सुद्धा नाममात्र सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून जाल, त्यावेळेस भीक मागितल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही आणि ती भीक तुम्हाला तुमचं नाव लावून मिळणार नाही, त्यांचंच नाव लावून मिळेल, त्यांच्याच बापाचं नाव वापरावं लागेल आणि तुम्हाला काडीची किंमत मिळणार नाही. हा तुमच्या गद्दारपणाचा, धोकेबाजीचा इतिहास असेल. कदाचित माननीय उद्धव ठाकरेंची जरी अलिखित अघोषित छुपा पाठिंबा किंवा सपोर्ट असेल, त्यांची मदत असेल, पण सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांचा तुम्ही सगळे घात करताय हे लक्षात घ्या. पण ज्या वेदना उद्धव साहेबांना होत असतील, ज्या वेदना त्यांना होत असतील, त्याच वेदना इतर सगळ्या पक्षांच्या नेत्यांना सुद्धा होत असतील, कारण त्यांनाही शंका आहे, माझे कार्यकर्ते, माझे सहकारी, माझे मित्र मला कधी धोका देईल देतील आणि दुसरीकडे जातील आणि दुसरीकडचे इकडे येतील हे सांगता येणार नाही. गद्दारांची फौज ही जर निर्माण झाली तर निष्ठावंताचा गळा घोटायला आणि बंडखोरीचा उगम व्हायला वेळ लागत नसतो. घरं सगळ्यांची फुटतात, संसार सगळ्यांचे उद्ध्वस्त होतात, जो टिकवतो, जो चालवतो तोच मोठा असतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.